सरकारनं शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यापेक्षा संपात फूट पाडण्याचं काम केलं असल्याची टीका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली तर दुसरीकडे त्यांच्याच पक्षाचे राज्यमंत्री विजय शिवतार यांनी मात्र मुख्यमंत्र्यांच्या निर्णयाचं स्वागत केलं अनेक शेतकऱ्यांच्या संघटनांनी जिल्ह्या जिल्ह्यामध्ये कालची चर्चा जी झाली आणि जो निर्णय घेतला तो नाकारलेला आहे ना आणि आज आजसुद्धा अनेक ठिकाणी नाशिकपासून अनेक भागामध्ये अकोल्यापर्यंत पुढे शेतकऱ्याने आंदोलन कायम ठेवलेलं आहे आणि त्यांना हा जो निर्णय झाला रात्री संप फोडण्याचा हा निर्णय शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्यापेक्षा जो निर्णय झाला तो शेतकऱ्यांच्या संपात फूट पाडण्याचा निर्णय झाला तुम्ही आजचं मरण उद्यावर ढकललं आहे आणि उद्याचं मरण जे आहे हे अत्यंत विधारक असेल हे लक्षात घ्या अतिशय चांगल्या प्रकारची चर्चा झाली आणि मी खरोखर मनपूर्वक असं स्वागत करतो या सर्व निर्णयांचं मुख्यमंत्र्यांनी तीन चार तास वेळ देऊन त्यांच्याशी चर्चा करून जे निर्णय घेतले ते शेतकरी हिताचे हे निर्णय शेतकऱ्याच्या उत्पादक भावाला भाव मिळावा योग्य असा भाव मिळावा ही नेहमीची मागणी असेल निश्चितपणे आता हा सर्व उत्पादनाच्या खर्चावर आधारित जेव्हा महाराष्ट्रामध्ये भाव होतील तेव्हा शेतकऱ्याला निश्चितपणे चांगले दिवस येतील त्याच्या हक्काचं जे त्याला मिळालं पाहिजे ते मिळेल झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे